विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी आमदार बोलतोय। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुहास तुकाराम नगरे। काय करत? मी शेती व्यवसाय घे। परवडतं का शेतीमध्ये? नाही परवडत साहेब। कोण जबाबदार वाटतं मग याला? 5 वर्ष झाले सगळे सरकारच्या पॉलिसी बदलल्यात। 5 वर्षापासून कुठल्याही शेतीमालाला भाव नाही। आत्ता तुम्ही बातमी ऐकली असेल का, पाकिस्तान चीन व इजिप्तमधून 2500 मेट्रिक टन कांदा आयात करू आले आणि निर्यात शुल्क बी वाढू राहिले सरकार। म्हणजे इथं शेतकऱ्याच्या कांद्याला 2 रुपये मिळायला लागले तर लगेच सरकार शहरी मतदार खुश करण्यासाठी कांदा मागवतो, जेणेकरून कांद्याचे भाव स्थिर राहतील। तुमच्या मनातला आमदार कसा असावा? आमदार हा सर्वसामान्य जनतेतला आमदार असावा, सर्वसामान्यांचे कामं करणारा असावा। कुठलीही जनता कुणी कधीही आमदारांना केव्हाही भेटू शकत असू आणि जनतेला विकासापेक्षा त्यांच्या अडीअडचणीत साथ देणारा, मदत करणारा। अहो रात्री काही प्रॉब्लेम आला, त्याच्या कुटुंबात काही घटना घडली किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा त्याच्या घरात कोणाला साप चावला किंवा एखादा पेशंट जाऊकरता ॲडमिट असताना जो मदत करतो त्या असा आमदार पाहिजे तर आपल्या घरातला माणूस वाटला पाहिजे। कोण वाटतं असा? हे काय सांगायची गरज नाही आहे। पारणे तालुक्याचे लोकनेते निलेश जिलंके। का बरं? का म्हणजे जे आता मी जसा आमदार पाहिजे होता जे गुण ते सगळे त्यांच्या आहेत। तुम्ही कधीही त्यांच्या 24 त्यांच्या घरी जाऊ शकता, त्यांना फोन करू शकता, अडचण आली तर ते मदतीला ते नाही, त्यांचे कार्यकर्ते कधीही सजवतात। तुरासात पारनेर नगर तालुकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही कोणाला काही अडचण येऊ 15 मिनिटात मदत पोहोचवायचं काम निलेश लंके व त्यांचे कार्यकर्ते, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करत असतात। विद्यमान आमदार विजय औटींबद्दल काय सांगाल? औटी साहेब काम करतात, विकास करतात असा त्यांचा एक होता, पण त्यांची कार्यकर्त्यांची वागण्याची पद्धत किंवा एक राजेशाही थाटात राहतात। कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जाऊन भेटू शकत नाही, त्यांच्या हाला मारू शकत नाही आणि ते मतदान बघून काम विकास कामं करतात। कुठल्या गावात किती निधी आहे, किती मतदान पडलं तर त्या गावात निधी देतात किंवा ते आपला कार्यकर्ता असला तर देतात। आता ते आमदार झाले म्हणजे पूर्ण तालुक्याचे आमदार आहेत ना, त्यांनी असं भेदभाव न करता सर्व गावांचा किंवा सगळ्यांचा विकास करायला पाहिजे। तुमचा काय अनुभव आहे त्यांच्या? नाही माझा काही संपर्क नाही आला त्यांच्याशी म्हणावासा। मग निलेश लंकेंबद्दल काय अनुभव? निलेश लंके खूप एक सर्वसामान्य आमच्या गावातील असल्यामुळं कधी बी हाकेला होऊ देणारा माणूस, 24 तास 365 दिवस हे त्यांचं स्लोगनच आहे जनतेसाठी उभा असणारा माणूस। भविष्यात विजय आवटी आणि निलेश लंके यांच्यात जर लढत लागली तर कोणाचा पार्ट जड राहील? मला तर एक तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे का, महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून ह्या विधानसभेत निलेश लंकेचं 100% चर्चेत येईल, कारण बाळा नांदगावकरनंतर जॉईंट किलर म्हणून निलेश लंके यांची ओळख महाराष्ट्राला निर्माण होईल असं मला 100% वाटते। निलेश लंके वरपण येते आमदार होतील। ठीक आहे, आत्ता सर्वसामान्य एक तुमच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत, अडीअडचणींना येत आहेत, पण सहानुभूती म्हणजे आमदारकी पद भूषवणं नाही किंवा विकास कामं करणं नाही। बरोबर। उद्या जर निवडून आले तर ते कामं करतील अशी तुम्हाला खात्री वाटते? एक मिनटं साहेब, पारणे तालुका संपूर्ण महाराष्ट्राचा दुष्काळी तालुका आहे। महाराष्ट्र निर्मिती राज्य झाल्यापासून पारणे तालुका हा दुष्काळी, आमच्या 15 ते 16 किलोमीटरवरनं पाणी जाते, फार खाली सोलापूरला पाणी गेलं, फक्त पारनेतळ 16 ते 17 गावांना त्याचा लाभ होतो आहे आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी कुठल्याही आमदारांनी हा कधीच विचार केला नाही। आमदार झाले, पदं भूषवली, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली असतील पण पाण्यावर कुणीच काम नाही केलं। आजही तुम्ही सांगा कुठले नवीन धरणं नाहीत, तळे नाही, पाणी हे तो जीवन आहे, जल आहे तो कल आहे, आज पाणी नाही प्यायला। आणि निलेश लंके साहेबांनी, माझ्या आजोबांनी बी का एका पक्षाचं काम केलं किंवा वडिलांनी केलं, आमच्या 2 पिढ्या ह्या राजकारणाच्या मागे हिंडण्यात गेल्या, राजकारण हिंडण्यात गेल्या। मी बी आज माहीत 38-40 वय आहे, मी पण आज विचार करतो आहे माझ्या तालुक्याला पाणी येईन, माझ्या शेतीला पाणी येईन, शेती तर लांब राहते, मला प्यायला पाणी नाही, मग अशी परिस्थिती आहे। तुम्ही सांगा आमच्या 3-3 पिढ्या जर या राजकारणाच्या मागे हिंडून जर काहीच उपयोग होत नसेल, आता एक पारणे तालुक्याला आशेचं किरण दिसलेलं आहे, तरुणांना एक उमेद दिसलेली आहे। जो माणूस आज फक्त इलेक्शन, निलेश लंके हा इलेक्शन फक्त पाण्यासाठी लढू राहिलेत, त्यांना काय पदाची गरज नाही किंवा काय नाही, आज लोक त्यांच्या मागे आहे, जनता त्यांच्या पाठीशी, आमदारकी पद हात्यांसाठी गवणी, पण ते महत्त्वाचा विषय म्हणजे काय
आज ती आम्हाला पारने तालुक्याला पाणी आणणारी, प्यायला शेतीसाठी पाणी आणणारी, आमच्या भविष्य भवितव्यासाठी येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी आम्हाला ती पाणी आणणारी, आणि फक्त निजलंके पाणी आणणारी म्हणून आज आम्ही जनता किंवा सर्वसामान्य कुटुंब किंवा सगळे लोक त्यांच्या पाठीशी राहणारे, आणि त्यांच्या बघितलं असं तुमचं भाषणं पाहिले असतील किंवा त्यांच्या यूट्यूबला तुम्ही सर्च कर बघा, फक्त पाणी ह्या पाणीविषयावर हा लढणारा माणूस आहे, एक तरुण आहे. आणि ज्यावेळेस कृषी प्रदर्शन भरलं मागच्या वर्षी त्यावेळेस मी स्वतः जागतिक दर्जाचे आपले समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वतः म्हणले होते की पारनेरच्या तालुक्यात फक्त नेशलंके तुझ्याच अंगात मला पाणी दिसतं आहे तर पारनेर आणू शकतो. आणि अण्णा म्हणले मी तुझ्या सदैव पाठीशी, अण्णासारख्यांचे तोड असन, पोपटराव पवारांचे साथ असन आणि नेशलंके असतील तर पाणी आणणं अवघड नाही आहे. आणि 12-13 किलोमीटरहून पाणी जाते, तुम्ही बघितलं असून घोषे खिंडला कर्जतला 1.5-2 किलोमीटरच्या बॉग अंडरग्राऊंड पाणी जाते 100-100 फुटाहून. बाकी मी आज मुख्यमंत्र्यांनी बघितलं असून विदर्भात पाणी न्यायचं म्हणतायत, पंकजा ताई म्हणतात मराठवाड्यात पाणी न्यायचं आहे, अहो हे सगळं चाललं आहे. मग आम्ही इकडे पारनेर कुठे आहे? कोकणात पडलेलं पाणी तुम्ही विदर्भात न्यायची बाता करता किंवा मराठवाड्यात न्यायची पाणी करता, मग आमचं पारनेरला पाणी कोण देईन? आज आमच्या 16 किलोमीटरहून कॅनल चालला आहे. हा पाणी प्रश्न सोडवण्यामधला आहे. विद्यमान आमदार विजय आवटी यांना अपयश आले असं आपल्याला वाटतं? साहजिक 15 वर्ष झाले साहेब मी विजय आवटी नाही कोणत्याच पुढे राहिला का म्हणजे इथून मागच्या आमदारांना याच्यात यश आलेलं नाही. आवटे साहेबांना तर नक्कीच नाही आलं, त्यांना एवढं मोठं पद मिळालं होतं राज्याचं, त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. जे मतदारसंघ जेव्हा पारनेर मतदारसंघाचं विभाजन करायचं होतं त्यावेळेस त्यांनी अण्णाची स्वत साथ घेतली आणि मतदारसंघ विभाजन टाळलं का त्यांच्या आमदारकीसाठी? मग त्यावेळेस त्यांनी अण्णाची साथ का नाही घेतली पाणी आणण्यासाठी? अण्णाने तर 100% मदत केली असती, अण्णा म्हणजे पारनेर तालुक्याचे आहेत. मग असं असताना पाण्यासाठी कुठल्याही पुढारणी किंवा कोणीच काहीच केलेलं नाही असा माझा दावा आहे. निलेश लंके निवडून आल्यावरती पाणी प्रश्न सोडवतील अशी तुम्हाला खात्री? 101% सोडवाच लागेल त्यांना. पाणी प्रश्न नाही सोडवतो निलंके निवडून आल्यानंतर पुढच्या वेळेस लोकांसमोर जाऊ शकत नाही. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे किंवा आम्हाला अपेक्षा आहे की निलेश लंके 100% पाणी प्रश्न सोडू शकतात. तुम्ही बघितलं असेल जुन्नरचे आमदार खाली पाणी येऊन देणार नाही म्हणतायत, आमचं पाणी हक्काचं पाणी. मग जर जुन्नरचा आमदार पुण्याचं पाणी जर खाली नगरला येऊन द्यायचं नाही म्हणतोय का सोलापूर जाऊन येतं, मग आमच्या डुशातून पाणी खाली चाललं आहे, मग आम्ही तरी पाणी का सोडावं? कालच एक विधान झालं आहे, सुजय विखेंनी विधान केलं आहे की राष्ट्रवादी नगर जिल्ह्यातून किंवा पारनेर तालुक्यातून समूळ नष्ट करणार, पण निलेश लंके तर राष्ट्रवादी ह्या पक्षातून उभं राहण्याचं म्हणताय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ठीक आहे, त्याचं वैयक्तिक मत आहे, लोकशाही आहे, ज्याला त्याला वैयक्तिक मत मांडायचा अधिकार आहे, त्यामुळं त्यांच्या बोलणं विधानाला मी काही म्हणू शकत नाही. पण निलेश लंके आमदार होणार आहेत, हे त्रिवार सत्य आहे. ज्यावेळेस इलेक्शन होईल आणि निकालाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हेडलाईन ऐकायला मिळेल का 224 पेपरला तुम्हाला बातमी वाचायला मिळेल 224 पारनेर विधानसभा पारनेरमध्ये निलेश लंके यांचा दणदणीत विजय, ही बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. आज आपण हंगा या गावामध्ये आलो होतो, तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेतल्या, त्यांच्या मनाचा कौल आणि त्यांच्या मनातला आमदार कसा असावा हे देखील आपण जाणून घेतलं. या गावात काय अडीअडचणी आहेत, कोणत्या गोष्टींनी गाव समृद्ध आहे हे देखील पाहिलं, इथल्या मतदारांचा कौल नेमका कुठे आणि कसा आहे हे देखील आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून पाहिलं. आता आम्ही जातोय पुढच्या गावामध्ये तिथल्या मतदारांचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी, पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा खास विशेष आणि लोकप्रिय कार्यक्रम अर्थात विधानसभा निवडणुका 2019 पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत खास कार्यक्रम मी आमदार बोलतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.